एक दिवसात राजकीय पक्षाचे बॅनर टाकले काढून मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत डिजिटल फलके लावायचे नसल्याचा मराठा क्रांती मोर्चातर्फे इशारा. महाराष्ट्रभर मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा समाजातर्फे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात आल्याने राजकीय नेत्यांनी याचा चांगलाच धसका घेतला असल्याचे मिरजेत दिसून आले. राजकीय पक्षाच्या फलकावरील नेत्यांच्या तोंडाला काळे फासले जात असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय बॅनर रातोरात हटवण्यास सुरुवात केली होती. मिरज शहरातील राजकीय पक्षाचे बॅनर काढून टाकावे अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देऊन आज करण्यात आले. एरवी महिना महिनाभर डिजिटल फलक रस्त्यावर लागतात पण कोणी हटवत नाही, पण एका पत्रामुळे आज नेत्यांनी एका तासात कार्यकर्त्यांना सांगून काढून घेतले. मराठा समाजाचा चांगलाच धसका घेतल्याचे यावेळी दिसून आले. साखळी उपोषण तसेच राजकीय पक्षाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाचे बॅनर लावू देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. सकल मराठा समाज महाराष्ट्र, आता सांगली जिल्हा येते. आम्ही उपायुक्त कार्यालयामध्ये एक निवेदन दिलेलं आहे. शहरामध्ये जिथे जिथे राजकीय बॅनर लागलेले आहेत ते त्वरित काढण्यात यावेत. जर काही अनुचित प्रकार त्या बॅनर बाबतीत घडला तर त्याला सकल मराठा समाज जबाबदार राहणार नाही, त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील. आणि आज जी मनोज जरांगे पाटील यांची जी परिस्थिती खालावत आहे आणि पण आमचं जे आंदोलन आहे ते पूर्ण शांत स्वरूपातच चालू आहे, याचा अंत शासनाने पाहू नये. त्वरित आपल्या मराठा आरक्षणावर त्यांनी निर्णय घ्यावा आणि जे सांगली जिल्ह्यातले जे मिरज शहरातले जे बॅनर्स आहेत ते त्वरित काढण्यात यावेत. आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय लोकांचे बॅनर्स शहरात लावू नये ही आमची विनंती आहे. असंच एक निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला पण देत आहोत. आणि याच्या पुढची जी आमची आरक्षणाची भूमिका आहे, आता जरांगे पाटील साहेबांनी 1 तारखेपासून वेगळी भूमिका मांडतो असं सांगितलेलं आहे काल. आणि शासनानं लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर त्यांना तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल. आता जो मराठा समाज भडकलेला आहे हा 1% ही नाही हे शासनानं त्वरित लक्षात घ्यावं.